स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। खासदारांवर व डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तासगावमध्ये काँग्रेसच्या महादेव पाटील यांची मागणी। तासगाव कोविड सेंटर मधील 67 रुग्णांचे मृत्यू प्रकरण। खासदार आणि तासगाव कोविड सेंटर मधील रुग्णांची 50% बिले परत दिली पाहिजेत। लोकांच्याकडून लाखो रुपये गोळा करून मशिनरी घेतल्या, शासनाची इमारत वापरली, नगरपालिकेचा स्टाफ फुकट वापरला, तर त्या हॉस्पिटलची बिले लाखोंच्या घरात आलीच कशी। 254 रुग्णांपैकी 67 जणांचा त्यात मृत्यू झाला। या प्रकरणी खासदार संजय पाटील व तेथील डॉक्टर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली। याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यासह प्रशासनाकडे याची तक्रार करण्यात आली आहे। खासदारांनी पदाचा गैरवापर करून कोविड सेंटरमधील मशिनरी, इमारत सारं फुकट असताना त्यांनी शासकीय दराने बिले आकारले व सामान्य रुग्णांची लूट केली, त्यामुळे मिरज येथील अपेक्स हॉस्पिटलचे डॉक्टर महेश जाधव यांच्यावरील कारवाईचे नियम खासदारांवरही लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। पाहूयात काय म्हणतात। खासदार संजय पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन दवाखान्यामध्ये जास्त पैसे घेतले म्हणून ते परत करावेत अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन तिने मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे। खरं तर खासदार संजय पाटलांनी तासगावमध्ये तासगाव कोविड सेंटर या नावाने तासगावात एक हॉस्पिटल सुरू केलं होतं आणि या हॉस्पिटलसाठी त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून तालुक्यातून आणि जिल्ह्यातून प्रचंड लाखो रुपये गोळा केले आणि त्या पैशामधून या हॉस्पिटलच्या मशिनरी आणि साहित्य खरेदी केले गेलेलं आहे। मशिनरी साहित्य हे लोकवर्गणीतून शासनाची अद्ययावत इमारत त्यांनी महिला तंत्रनिकेतन जी इमारत आहे ती इमारत वापरली आणि या इमारतीसाठी किंवा ही हॉस्पिटल चालवत असताना लागणारा जो स्टाफ आहे तो तासगाव नगरपालिकेने फ्रीमध्ये त्यांना पुरवलेला आहे। म्हणजे स्टाफ फ्री असताना, इमारत शासनाची असताना आणि मशिनरी लोकवर्गणीतून घेतलेली असताना तुम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे बिल कसं घेता। खरं तर खासदारांनी त्यांच्या हॉस्पिटलमधील 50% बिल लोकांना परत दिलं पाहिजे। आणि जे सांगलीमध्ये महेश जाधवांच्यावरती जास्त मृत्यूदरामुळे जो गुन्हा दाखल झाला तोच नियम खासदारांच्या हॉस्पिटलसुद्धा लागू होतो आहे, कारण खासदारांच्या हॉस्पिटलमध्ये 254 रुग्ण ॲडमिट झाले त्यापैकी 67 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। हा रेट जर आपण काढला तर हा 26% जास्त मृत्यूदर खासदारांच्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर विजय जाधव काम करत होते आणि त्यांचं स्वतःचंही हॉस्पिटल विजय जाधवांचं आहे। विजय जाधवांच्या स्वतःच्या हॉस्पिटलमधला रेट आहे तो 8% आहे त्यांच्या हॉस्पिटलचा जो मृत्यूदर आहे तो 8 पेशंट फक्त मेले आहेत, म्हणजे त्यांचा मृत्यूदर 3-4% आत आहे। आणि तेच तासगाव कोविडला काम करत होते त्या ठिकाणचा मृत्यूदर मात्र 26% वरती आहे। या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणं गरजेचं आहे। 26% मृत्यू जो त्यांच्या हलगर्जीपणामुळं आणि त्या चुकीच्या कामामुळं तिथं जे झालेले आहेत त्या 67 कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे आणि या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केलेली आहे। मुख्यमंत्री राजेश टोपे साहेब, आरोग्यमंत्री या सगळ्यांच्याकडे आम्ही या मागण्या केलेल्या आहेत। त्याचबरोबर त्या हॉस्पिटलचं संपूर्ण ऑडिट झालं पाहिजे आणि एका समितीमार्फत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि खासदार संजय पाटील आणि त्यांच्याबरोबर काम करणारे जे डॉक्टर आहेत ज्या पद्धतीनं सांगलीमध्ये महेश जाधवांच्या आणि त्याच्या भावावरती गुन्हा दाखल झाला त्याच पद्धतीनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या सगळ्यांच्यावरती व्हायला पाहिजे
आणि या तालुक्यातली जी 67 लोक मयत झाली, मृत्यू झाली, त्यामध्ये अनेक करती लोक असतील, ती कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्या सगळ्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आहे. ही मागणी आम्ही जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यापर्यंत सगळीकडे केलेली आहे. यासाठी आम्ही 8 दिवसाचा वेळ त्यासाठी दिलेला आहे. तातडीनं जर ही चौकशी सुरू करून यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत तर तासगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या तालुक्यात जे मयत झालेत त्या कुटुंबियांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे उपोषण असेल, धरणे असतील किंवा आत्मदहनासारखे सुद्धा प्रकार असतील असे प्रकार या 67 कुटुंबियांना घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात करणार आहे. संकेत पाटील, तासगाव.